प्रकारे आपण सीएसटी ला पोहोचलो आहोत. हे सीएसटी च रेल्वे स्थानक आहे. ही बघा, ही बँगलोर एक्सप्रेस साठी लाईन लागलेली आहे. हे सगळे माशांचे टँक्स आहेत. हे बघा, ही सगळी मच्छी आहे जी मँगलोर एक्सप्रेस मध्ये भरली जाणार आहे. अशा प्रकारे आपली मँगलोर एक्सप्रेस आलेली आहे. आपली मँगलोर एक्सप्रेस सुटलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण कणकवली स्टेशनला उतरलो आहोत. आता वाजले सकाळचे 6:15. फुल गर्दी होती. हे बघा, आता सगळे चाकरमानी उतरत आहेत. आता आपण 6 सीटर मध्ये बसलो आहोत आणि टूवर्ड आचऱ्याला चाललो आहोत. आता आपण आचऱ्यामध्ये आलो आहोत आणि हे आचऱ्याचं मार्केट आहे. हे आचरा मार्केट आहे. इथून आपण मुनगेला जाणार आहोत. आपली लाल परी येत आहे जी आपल्याला मुनग्याला सोडणार आहे. नमस्कार मित्रांनो, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एव्हाने आपल्याला कळत असेल की मी कुठे आलो आहे. तर मी आलो आहे देवगड तालुक्यातील मुनगे या गावी, जिथे वार्षिक जत्रोत्सव आहे श्रीदेवी भगवती मातेच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत देवीचा जत्रोत्सव, तसेच आपण देवीचं दर्शन सुद्धा घेणार आहोत. तसेच मित्रांनो, गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत मला खूप जण सांगत होते की देवगड तालुक्यामध्ये जो देवगड हापूस आंबा आहे तो कुठे कुठे मिळू शकतो आणि चांगल्या क्वालिटीचा मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एका अशा बागायतदाराची ओळख करून देणार आहोत आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देणार आहोत, ज्यांची आंब्या रिलेटेड सर्व्हिस खूप चांगली आहे आणि मुनगे गावामध्ये त्यांचं नाव आहे. कारण त्यांचं खरोखर आंबा तसा आहे आणि त्यांची सर्व्हिस पण खूप चांगली आहे. तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा. त्या व्यक्तीची ओळख मी तुम्हाला देवीच्या दर्शनानंतर देणार आहे. आणि आजचा हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्त जास्त लोकांना शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण इथून बाहेर पडलो आणि हे पूर्ण पटांगण आहे मंदिराचं. दोन्ही साइडला पटांगण आहे.
इथे विविध प्रकारचे स्टॉल्स लागलेले आहेत, खेळणींचे आहेत, परत बांगड्यांचे पण आहेत. हे बघा, अशा प्रकारे देवीचं दर्शन तर झालं. आणि मगही सांगितल्याप्रमाणे आम्ही आपल्याला एका आंबा बागायतदाराची मुलाखत दाखवणार होतो, पण सध्या काय झालं की जत्रोत्सव चालू आहे आणि ते थोडेसे बिझी आहेत. तर आपला जो हा इंटरव्ह्यू आहे किंवा जी मुलाखत आहे ती मार्च महिन्यामध्ये होणार आहे आणि त्यावेळी प्रॉपर आंबे पण आले असतील आणि एक छानसा इंटरव्ह्यू होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी आम्ही असाच एक इंटरव्ह्यू केला होता आंब्या रिलेटेड, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स में देतो, तर तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स वर कमेंट्स लिहा. मग आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, समाधानी राहा.